रामराम शेतकरी मित्रांनो कांदा दर नियंत्रणासाठी अफगाणमधून कांद्याची आयात ही करण्यात आलेली आहे तर मित्रांनो किती कांद्याची आयात झालेली आहे आणखी किती कांद्याची आयात ही होणार आहे आणि या आयात कांद्यामुळे भारतीय कांदा बाजारपेठेमध्ये नेमका काय बदल होणार आहे तज्ज्ञांचे मत नेमके याबाबत काय आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे त्यामुळे आपल्या लक्षात येईल की अफगाण कांदा बाजारात आल्यानंतर नेमकं काय होऊ शकतं मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो देशांतर्गत बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे कांद्याचे दर किरकोळ बाजारात साठ ते सत्तर रुपये किलो आणि घाऊक बाजारात क्विंटल मागे चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयावर पोहोचले आहेत वाढणारे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अफगाणिस्तानातून कांदा आयात के सुरू केली असून पंजाबमधील अमृतसर जालंधर या शहरामध्ये अकरा मालट्रकमधून तीनशे टन कांदा दाखल झाला आहे आणखी सुमारे पन्नास ट्रक ह्या सीमेवरती उभा आहेत त्यात एक हजार पाचशे टन कांदा असून तो देशातील बाजारपेठेत विक्री झाल्यावर महाराष्ट्रातील कांद्याला उत्तरेकडील राज्यामधून असणारी मागणी आणखी कमी होईल त्यामुळे भाव किलोमागे दहा ते वीस रुपयांनी घसरण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांनी तीव्र नाराजी यावर व्यक्त केली आहे देशातील कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी केली मात्र त्याचे लोकसभा निवडणुकीत विपरीत परिणाम दिसताच निर्यातबंदी उठवण्यात आली मात्र उत्पादकाचे नाराजी कायम असल्यामुळे निर्यात मूल्य रद्द तर निर्यात शुल्क चाळीसवरून वीस टक्के करण्यात आले या दरम्यान वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून किंमत स्थिरकरण अंतर्गत नाफेडमार्फत पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता तो दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता भुवनेश्वर यासह मेगा मेट्रो सिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे केंद्रे सुरू करून विकण्यात आला तरीही दर नियंत्रणात येत नसल्यामुळे केंद्राने आयातीला परवानगी दिली त्यामुळे अफगाणिस्तानातून कांदा भारतात येत आहे सीमेवर असलेले ट्रक दोन ते तीन दिवसामध्ये दाखल होतील मित्रांनो केंद्राचे निर्णय हे सतत बदलते आहेत अठरा फेब्रुवारी निर्यातबंदी औषधा मागे घेण्यात आली चार मे रोजी निर्यात पूर्णपणे खुली करण्यात आली चौदा सप्टेंबर रोजी निर्यात मूल्य रद्द करण्यात आलं चौदा सप्टेंबर रोजी निर्यात शुल्क चाळीस टक्क्यावरून वीस टक्के करण्यात आलं तर चोवीस सप्टेंबर रोजी अफगाणमधून कांद्याची आयात ही करण्यात आली मित्रांनो आयात कांद्याचा दर्जा भाव तो महाराष्ट्रातही येणार की फक्त उत्तरेकडील राज्यामध्येच विकणार याबाबत या सध्या स्पष्टता नाही मात्र भारतीय कांद्याची मागणी कमी होईल भाव उतरतील त्यामुळे निर्यात खुली निर्यात मूल्य रद्द व शुल्क पन्नास टक्के या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे तज्ज्ञाचे मत आहे मित्रांनो आयात कांद्यामुळे देशातील शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होईल त्यामुळे केंद्राने आयात थांबवावी अशी मागणी आम्ही आज नाशिक दौऱ्यावर येणारे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार आहोत तरीही आयात सुरू राहिल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल अशी प्रतिक्रिया भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी दिलेली आहे तर मित्रांनो जास्त भाव मिळेल या उद्देशाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा साठवला मात्र वातावरणामुळे तो सडत आहे उत्पादन खर्च पंचवीस ते तीस रुपयापर्यंत असल्यामुळे आता कुठे किलोमागे पाच ते दहा रुपये नफा शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झाली होती त्यामुळे लगेचच आयात अयोग्य असून याचे विधानसभेतही शेतकरी हे दाखवून देतील अशी प्रतिक्रिया निवृत्ती निहारकर अध्यक्ष शेतकरी बचत गट व कांदा उत्पादक शेतकरी यांनी दिलेले आहे तर या अफगाणिस्तान कांदा आयातीवर आपलं नेमकं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की आपलं मत आपण टाकायचं आहे तर दोनच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा